नमस्कार हो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फकीरा ही अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली कादंबरी भाग तीन ऐकत आहोत फकीरा दौलती प्रेतावर अंग टाकून उरबडवू लागला राही राधा एका वावरात लोळू लागल्या पोर दिनवाणी होऊन रडू लागली गाव जमला लहान थोर रडू लागले बायांनी राहीबाईंनी राधा यांना आवरलं विष्णुपंत आले त्यांनी शिराशिवाय राणोजी पाहिला त्यांचा चेहरा उग्र झाला सर्व लोक त्यांच्या तोंडाकडे पाहू लागले आता पंत काय सांगणार पंत डांटल्या कंठाने म्हणाले खोतानं अपराध केला आहे एक मैल हद्दीत शिरून आमचं शिर नेलं आहे ते परत आल्याशिवाय या प्रेताला अग्नी देता येणार नाही आणि ते शीर परत येईपर्यंत या हद्दीत मी पाणीही पिणार नाही शिर आणीन वा शिर देईन असं म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली काळा पांढरा तो घोडा उसरून शिगावकडे निघाला राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील ओरडला मी शिरगाव बेचिराग करीन नाहीतर वाटेगावला आग लावून मी हिजळून मरेन चला पुन्हा तो मानव लोंढा निघाला भैरू रामोशी कुराड घेऊन धावत होता मारुती चव्हाण पट्टे चढवून झेपा घेत होता तायनो महार भाला परजित सर्वांना मागं टाकायचा प्रयत्न करीत होता कुराडी लखलकत होत्या तरवारी झळझळत होत्या दौलती दुःख विसरून त्यातून पळत होता दुलाची ढेकणा नाना डोंगरा पांडू नांगरा बळी मांग अप्पा मांग सावळा मांग एकूण एक म्हातार नी तरणा मळाने पळत होता राणोजीचं शिर घेऊन आणू नाहीतर आपण शिरदेव हा सर्वांचा निर्धार झाला होता फक्त भैरू रामोशाचा विचार वेगळा होता तो म्हणत होता एका शिराची किंमत मी पन्नास शिरं घेणार त्यानं गावातलं शिरं दिलं म्हणून गाव त्याच्यासाठी शिर द्यायला सज्ज झाला ईर्षेचा डोम झाला होता वाटेगावचे लोक भान हरपले होते आमच्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बापू खोतानं आगळी केली होती त्याचा सूड घ्यायचा हेतून लहान थोर धावत होते त्वेषाने बांध फोडला होता तो कंठावाटे बाहेर पडून आप आकाश दंडणीत होता मारण्या मारण्याची सज्ज झालेल्या माणसांचे बाहूस पुरण पावत होते गोफडीचे पागुरे तयार झाले होते सर्व लोक ओरडत होते शिगाव जाळून बेचिक चिराख करा शिगावात वातावरण भयभीत झालं होतं जत्रेत उडाली दाणादाण आवरत आली होती दंगली चुकलेली आपापल्या घरी असल्यामुळं आनंद झाला होता पण भीती गेली नव्हती राणोजीच्या एका गावात रामजा लोहार जागचा जागी ठार झाल्यामुळं लोहाराची आळी रडत होती गजाचं मड वाटेगावच्या हद्दीत पडल्यानं ऐकून माळ्याची घरं आक्रोश करीत होती परगावचे जत्रे करू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते जो तो पळत होता पळा लेका गव्हा संग किडा रगडले कैक घोंगडी माळाला पडली होती कैक पायतानांची ताटाटूट झाली होती किती काट्या किती कुराडी बेवारीशी झाल्या होत्या त्यात बापू खोताने राणूजी शिराणून राणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हावून घरी गेला होता त्याच्या पराक्रमानं बाबाजी खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत होते गावात फिरत होते घाबरू नका माझ्या बापूनं जोगणी पळवणाऱ्याचं शिर आणलं आपली जोगणी गेलेली नाही या बाहेर पुन्हा जत्रा भरवूया चला आता सर्व काही शांत झालं आहे परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं बाजीबाला मात्र भान नव्हतं बापू जेव्हा राणोजीचं शीर घेऊन आला तेव्हा बाबाजीनं त्याला विचारलं होतं कोण होता तू राण्या मांग वाटेगावचा कुठं सापडला माळाला आपली किती माणसं दगावली चार हात आणि दोन माळाला सहा मग झोबरा होता तर मी त्याचं मुंडकं मारून येशीला टांगलं शाब्बास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता त्याला चेव आला होता तो ओरडत होता आपला जोगणी गेली नाही बाहेर या तोच रघुमान्या घोड टकाटीत आला बाजीबाजवळ येताच त्यानं मग कन लग मोडून घोडंबा थांबवलं आणि म्हटलं वाटेगावची माणसं माळावर आली लढाईची तयारी हाय त्यांची माळाला माणूस मैना किती माणूस आहे दादू नाही आपली माणसं बाहेर काढा हात्यार घ्या बाजीबा ओरडला त्यांना गावात शिरू देऊ नका गावाबाहेरच रोखा एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला त्यानं बाजीबाचा घोडाही बरोबर जीन घालून आणला होता घोडा येताच बाजीबा झेप घालून वर बसला आणि उभ्या पेटनं दौडत निघाला बाहेर पडा वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका नाहीतर गाव बी चिरक होईल शिगावकरांनी प्रसंग जाणला मातारा बाजीबा पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेवाला ते बाहेर पडले शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या कडवी तडफदार माणसं पुढं निघाली काहींनी नाखी रोखली जागोजाग दगडांचे ढीग लावले गोपणी सज्ज झाल्या बायकांनी घर लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या आड सूर्यानं उडी घेतली हळूहळू अंधरानं सृष्टी झाकली खाचखळगे ओढे ओघळी सर्व काही सपाट झालं वाटेगावचे लोक थांबले माळावर त्यांनी तळ दिला विष्णूपंतांना सल्ला दिला सूर्योदयापर्यंत शांत रहा रात्री परक्या गावात चिरणं चूक होईल सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे हेही आजमावता येईल कोणीही चढाईची भाषा करू नका हे ऐकून लोक शांत झाले त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं त्याचबरोबर त्यांचा राग हळूहळू मावळत गेला भडकलेली डोकी जरा शांत झाली राणूजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती दोन प्रेत पाहून जो त्वेष चढला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले पण अन्यायाची चिडणी लढण्याची धमक कायम होती राणूजीचं शीर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले जर आपण पन्नास शिर घेऊ तरच रामूशांची औलाद असं भैरू म्हणत होता ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास होतं करत कोण जन्मत कोण मरतं हा कोणाचा मुलगा हा कोणाचा नातू आणि याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं अगदी घरातल्या माणसांसाठी जसं चिकाटीनं झडावं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं प्रत्येक माणूस हळहळला चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता सारं गावच शिगावला राणूजीचं चशी राणायला तयार होतं आणि तिथं काय होणार जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार या प्रश्नाचं एकानं विचाराच विचारानं गावात जे उरलं होतं ते बायका पोरं विचार करीत होती सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते शिगावची सहा माणसं कामी आली होती कैक का जखमी झाली होती परंतु इंग्रज सत्ता शांत होती पाहत होती ती काहीही करू शकत नव्हती कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ दोड़ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता त्या वचनाला ती बांधली गेली होती जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते काही काही थोड्या थोडा का फायदा नव्हता त्याचा शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते ते सूर्योदयाची वाट पाहत होते त्यांची हत्यार विश्रांती घेत होती रात्र मी म्हणत होती पावसाचे ढग आकाशात गडगडत होते अकराळ विकराळ आकृती करून लोंबकळत होते मध्येच चांदण्या लकलकत होत्या तेवढ्यात त्या प्रकाशात मावळावरची हत्यारं झिबड्याचाटीत होती निशब्द शांतता पसरली निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या सर्वांच्या शरीरात शीतलता निर्माण झाली कुणी बसल्या जागी पाय लांबवले काही देह आडवे झाले शांत अगदी शांत वातावरण निर्माण झालं इतक्यात एक खणखणी तारोळी उठली ऐका ऐका हो वाटेगावकर मंडळी तो बाजीवाचा आवाज सर्वांनी ओळखला विष्णुपंताने उलट आरोळी दिली काय म्हणणं हाय सर्व लोक गडबडून उठले अत्यार सज्ज झाली आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमान परत जा जे काय म्हणून आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे याला पुरावा काय असं म्हणत बाजीबा पुढे पुढे येऊ लागला त्याबरोबरच यलगार झाला खबरदार पुढे येऊ नका भैरूखे कसला नाही येत परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणत आहे बाजीबाने प्रश्न केला हातच्या काकण्याला आरसा कशाला शंकरराव पाटील खेकासला आणि बाजीबा म्हणाला मग सकाळ चौकशी करू जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू ठरलं 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 सर्वांनी एकच आवाज उठवला सकाळ उजाडली दोन्हीकडचे पाच पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली बाजीबा विष्णूपंत शंकरराव ही सगळी मंडळी पुन्हा वाटेगावला गेली त्यांनी प्रेत पडलेल्या जागी पाहिलं आसपासची जागा पाहून राणूजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता पण बापू खोतानं आगळी करून पुढं जाऊन त्याचं शीर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं वाटेगावचा विजय झाला बाजीबानं परत शिगावला जाऊन राणूजीचं प्रेत परत केलं शीर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला त्यांनी परत जाऊन राणोजीच्या प्रेताला अग्नी दिली त्याच्या शेजारीच घोड्यालाही माते दिली तो वाटेगावचा प्रचंड विजय होता दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांनी एका गावात वेगळ्या भावनेनं धुंद झालेली होती कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं आजपासून बरोबर बारा महिन्यांची जत्रा गावात भरणार होती आणि सूर्यचंद्र असेपर्यंत भरणार होती एका राणोजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज नवा नियम सुरू होणार होता म्हणून सर्व लोक राणोजीचं कौतुक करीत होती निहळहळत होती ते राणोजीचे गुणगात आनंदात नाचत होते आणि रडतही होते मांगवाड्यात मन भुईसपाट झाली होती दौलती राधाबाई राधा राहीबाई फकीराम साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं त्याची भावकी आक्रोश करीत होती कारण कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता दौलतीचं जहाज फुटलं होतं आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता आणि बुडून मरणार होता गावकऱ्यांनी मांगवड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला चार दमाच्या गोष्टी सांगितल्या सर्व मिळून आता राणवजीच्या दोन पोरांना जगूया जपूया त्या वाटे गावकरावर अनंत उपकार केले आहेत त्याची परतफेड करूया गाव मांगांना अंतर देणार नाही तिसऱ्या दिवशी स्वत विष्णुपंत मांगवाड्यात आले शिंदेशाही जोडा धोत्राचा पायघोळ डोकीला जरीचा रुमाल करारी पण देखणा चेहरा पाणीगा पाणीदार डोळे टोकदार नाक दाटभुवया पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णी पूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून सर्व मांग दौलतीच्या दारात जमले दौलतीने पळत जाऊन पटकन आणून पटकर पट पसरलं धनी धनी का तस्दी घेतली शिर देण्या इतकी ही तस्दी नाही नाना, हे पंतांचं शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला त्याला पाहून पंतांचा ऊर भरून आला नाना रडायचं नाही हा राणोजी जिवंत आहे असं समजून चला ह्या पटकरावर तो बसत होता मी त्यावर बसतो पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला त्याची दोन पोरं जगलीच पाहिजेत पंत निर्धारवाणी म्हणाले पंतांचं ते आपुलकीचं शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला त्याचे आसू आठले आनंद ते गडप झाले शंकरराव पाटील येऊन दौलतीला पंतांप्रमाणेच सांगून गेले होते मग मात्र त्याचं काळीच फुगलं राधाचं कपाळ फटफटीत झालं केवळ फकीरा साधू करिताच जगायचं असं म्हणून ती जिवंत राहिली राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूच्या आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं तिला एकाच भावनेनं जीवदान दिलं आणि ती म्हणजे सूड फकीरा मात्र उदास झाला आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला मारू दे मुंडक ये वाटी हुसकून हे बापानं ऐकलं असं त्याला वाटलं होतं आता बाप दिसणार नाही खाऊ आणणार नाही मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या कधीही खे करणार नाही फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसू ढाळीत होता साधू मात्र राधाला सारखा रडवीत होता तो बापाला विसरत नव्हता राणूजीचं शिर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लालीलाल झाला त्याच्या हातापायाची आग झाली तो बापावर ओरडला तुम्हाला अवधसा आठवली तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला गावचा अपमान केला तू गैरवागलास बाजीबाखे कसला मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या राणूजीचं शीर घेऊन आलास लाज वाटत नाही पुन्हा बोलाय कोण म्हणतो मी गैरवागलो मी म्हणतो मी जागा सांगते ती तिथं मेहलेला गजा सांगतो बिंडोक लेका येताना संघच्या माणसाचं मड देखील तुला घेऊन येता आलं नाही तू जगावस का मोठ्ठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पारका होऊ दिलास बोल खोट आहे मी माझ्या त्याला हद्दीत गाठलं बोलू नकोस तू एकटा असतास तर तुझं मुंडकं का, त्यानं कापून नेलं असतं पण पण मी त्याचंच कापलं ते तुम्ही परत केलं तेच बरोबर केलं मी ती जोगणी आणली होती पण त्या वेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शिर मारलं असतं तर पण तसं झालं नाही कारण एक रिवाज आहे होता तो त्यांनी पाळला पण तू पाळला नाहीस म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं काही चांगलं केलं नाहीस लोक शे बाप या बाजीबानं बापूच्या खाडक तोंडात लगवली त्याचं हातपाय थरथरू लागले तो बेभान होऊन म्हणाला एवढी ईर्षा असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील जा शिगावकरांची मन आपापसात आप अपमानानं आप पोळवून निघाली होती आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता रणका जोगा मिरवत जाणार जोगणी वाटे गावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती आता आपली जत्रा मोडली आपल्या गावाचं वैभव गेलं असं त्यांना वाटत होतं आणि तसंच झालं गावोगाव वार्ता पसरली शिगावची जोगणी वाटेगावला गेली आता वाटेगावला जोगण्या भरणार आता शिगावला काय आहे तिथं एक रणका जोगा फिरणार त्याला काय पाहायचा खरा मर्द माणूस तो राणूजी त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळवून नेली ज्यांनी प्रत्यक्ष राणोजीची ती तडफ पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी राणोजीचे गाऊ लागले त्या खऱ्या वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबाला झाला हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं तर आज आपण ऐकलेलं आहे अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरीचा भाग तीन तर पुढील भागामध्ये पाहू